नमस्कार, मी नेहा शितोळे. गेले काही दिवस होम क्वारंटाईनमुळे आपण सगळेच जण आपापल्या घरी आहोत. आपल्या नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणींशी जसा जमेल तसा संवाद साधायचा प्रयत्न करतोय. बाहेर पडायचं नाहीये असं आपल्याला सांगितलं गेलं आणि त्यामुळे जास्तीत जास्त वेळ, म्हणजे खरं तर सगळाच वेळ आपण आपल्या घरात आहोत आणि हे घर आपल्याशी संवाद साधतंय. काय म्हणताय ऐकूयात. चार भिंती एक दार, एक खिडकी आणि काही कौलं बागदार. लहानपणी काढलेलं चित्र जरा जास्तच स्पष्ट दिसतंय. एकेका कोपऱ्यातून खूप आतून काही सांगू पाहतंय. असं वेगळंच का बघतोयस गेले काही दिवस माझ्याकडे, घर म्हणतंय हा. असं वेगळंच का बघतोयस गेले काही दिवस माझ्याकडे, प्रेमाने हात फिरवतोयस भिंतीवरून, गोंजारतोयस त्यांचे तडे. इतका वेळ कधी स्वतःला मला देता आलाच नव्हता तुला. बंद दरवाजानी केलाय आपल्या संवादाचा रस्ता खुला, पण बघवत नाहीये तुझ्याकडे अस्वस्थ असताना असा. दामटून सांगितलंय ना त्यांनी आता घरीच बसा. बाहेर थैमान घातलंय कुण्या एका जंतूने. जगाशी जोडला गेलायस फक्त अदृश्य तारा तंतूने. हळूच मग माझ्या कुशीत शिरून रडूनही घेतोस. परिस्थितीमुळे ह्या एवढा शूर तू तरी हादरून जातोस. ऐक माझ, घाबरू नकोस, मी आहे तुझी काळजी घ्यायला. तू मात्र कपडे अडकवू नकोस बाहेर जायला. काय होईल एखाद वेळेस चटणी भाकरी मिळेल रोज, ती सुद्धा चवीने खाऊन किती दिवस झालेत मोज. नाही मिळणार चैनीच्या व्यसन, नाही मिळणार चैनीच्या वस्तू, नाही व्यसन करता येणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, घरातच फक्त तू जगणार. काढ की जुना अल्बम, फोटो त्यातले चिकटलेत, माणसं दिसतील, सोबतीने हसतील, वाटेल इथेच बसलेत. चित्र काढ मुलाबरोबर एखाद भिंतीवर, रंगीत खडू, शिस्पेन्सिल, स्केचपेन, सगळं सगळं वापर. बायकोला बघ एकदा चोरून काम करताना, तिच्यातली कला दिसेल तुला साधी भाजी सुद्धा चिरताना. दे एखादं भांडं घासून तिला चकचकीत करून, चहा सुद्धा टाक दुपारचा मस्त आलं वेलची टाकून. किती गेले, किती जगले, कशाला सारखा फोन बघायचा. थोडेच दिवस उरलेत आता, आत्ता धीर सोडायचा. तुझ्या इतकाच जगलो आहे म्हणून एक सांगतो, टीव्ही काय, फोन काय, कधीतरी बंद पडतो. जगतो माणूस, शिकतो माणूस, शहाणा असतो माणूसच, वेड्यासारखं वागून वाट लावतो माणूसच. पोलीस, डॉक्टर, नर्स बाई तरच येतले घरी. पोलीस, डॉक्टर, नर्स बाई तरच येत रे घरी जायला आणि तुझ्या जीवावर येत आहे सुखासुखी घरी राहायला. घर म्हणून घर नुसतं चित्र नसतं कौलारू, ते सुद्धा लावत जी का ते नको विचार. मी आहे रे आणि असणार आहे कायम तुझ्या पायाखाली. छप्पर निजवेल, खिडकी रमवेल, दार करेल रखवाली. तुला बाहेरून आत येता यावं परत असं मलाही वाटतं. मात्र आत्ता दाराकडे नुसतं बघितलंच तरी आतड तुटतं. नको पडूस घराबाहेर, थोडेच दिवस उरले. सगळी घरं हेच सांगतात, कधी कान देऊन ऐकलेत. तुम्ही तुमच्या घराचं, घरातल्या माणसांचं, आपल्या सरकारचं आणि ज्यांना कोणाला तुमची काळजी वाटते त्या सगळ्यांचं प्लीज ऐका. घरी राहा, घराबाहेर पडू नका, स्वतःसाठी आणि घरात अडकलेल्या इतर सगळ्यांसाठी.